महाराष्ट्रामध्ये पुन्हा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. 4 जूनपासून अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाचं आंदोलन सुरू होणार आहे. 4 जूनपासून राज्यभरातील मराठा समाज अंतरवालीमध्ये एकवटणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ही मोठी घोषणा केली आहे. तर तुरुंगात जायला, जेलमध्ये जायला तयार राहा, पण समाजा तयार आहे मात्र समाजासोबत गद्दारी करणार नाही, असंही त्यांनी म्हटलं. मनोज जरांगे यांनी या विधानातून आपल्या समाजाला ग्वाही देण्याचा प्रयत्न केला. 4 जूनला आपण अंतरवाली या ठिकाणी आमरण उपोषण पुकारलंय. संभाजीनगरसह महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हात जोडून सांगतो, 4 जूनला सगळ्यांना अंतरवालीकडे या. आपल्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आहे, आरक्षणाच्या गुलालात आनंद ठेवा, या नेत्याच्या गुलालात आनंद मानू नका. आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही द्यायची. कोणी किती आडवा आला तरी शांततेत आंदोलन करायचंय. होणारं आंदोलन शांततेत असणार आहे. हे शांततेचं युद्ध कोणाला आच रोखता येत नाही. म्हणे यासाठी नेमा, याला जेलला टाकून द्या. मी जेलात जाईन, मी जेलमध्ये सडन, पण मराठ्यांची आयुष्यभर गद्दारी नाही करणार. मी जेलात जाईल, जेलातले सगळे मराठ्याचे कैदी एकत्र करीन, जेलात मोर्चा काढीन. मी आपल्याला सुद्धा झोपा नाही देणार, कारण मी माझं जीवन या समाजासाठी अर्पण केलंय. माझं एकच स्वप्न आहे, माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर आरक्षण देऊन मला वर्दी बघायची.